ले। बोल मैडम। नमस्कार, माझे नाव प्रतिमा कृष्ण मस्के, मी महानगरपालिका सिडको एन 7 HI चिकटे। आम्ही डॉक्टर APJ अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन द्वारा आयोजित स्पेस रिसर्च पेलोड क्यूब चॅलेंज 2021 या उपक्रमांतर्गत आम्ही पुणे येथे गेलो होतो। इथे आम्ही आमच्या स्वतःच्या हाताने एक पेलोड क्यूब तयार केला, जो की आपल्याला सॅटेलाइटमध्ये वापरणार आहोत आपण। त्यामध्ये आम्ही SD कार्ड, GPS ट्रॅकर असे विविध प्रकारचे सेन्सर्स जोडले, जे की आपल्याला जेव्हा आपण रामेश्वरम येथून ते 7 फेब्रुवारीला रामेश्वरम येथून सोडण्यात येणार आहेत, आणि त्यामध्ये जेव्हा आपले सॅटेलाइट आपल्याकडे खाली येतील, म्हणजे धरतीवर येतील, तेव्हा आपल्याला त्यामध्ये या SD कार्डमध्ये जो डाटा सेव्ह झालेला आहे, ओझोन लेअरचं टेम्परेचर, तापमान, ऑक्सिजनचे लेअर, तो सगळा डाटा आपल्याला पाहायला मिळणार आहे। तेव्हा जेव्हा आपण आपलं SD कार्ड आपल्या कम्प्युटर किंवा लॅपटॉपसोबत अटॅच करू, तेव्हा आपल्याला त्यामधला सगळा डाटा आपल्याला मिळणार आहे। आणि या उपक्रमाचा आम्हाला खूप फायदा आमच्या भविष्यासाठी होणार आहे। यामधून आम्ही आमच्या विज्ञानाकडे आमचा जास्त कल ओढला गेलेला आहे, आणि नक्कीच मी पुढे होऊन विज्ञानामध्ये माझी रुची आहेच। आणि धन्यवाद। ओके, बोला। नमस्कार, माझे नाव विद्यालय, उपक्रमाचं नाव डॉक्टर APJ अब्दुल कलाम स्पेस रिसर्च फेलो क्यूब चॅलेंज 2021 असं आहे। आम्ही 19 तारखेला जो सॅटेलाइट बनला त्या फेलो क्यूबमध्ये आम्ही SD कार्ड, सेन्सर आणि 50 ते 60 प्रकारचे ॲडवाईस घुसलेले आहे, आणि ते SD कार्ड पृथ्वीबाहेर गेल्यावर आम्हाला तिकडचं तापमान, हवामान, डबल प्रेशर ते सगळं आम्हाला सांगणार आहे। सर्व लॅपटॉपमध्ये आम्ही SD कार्ड अटॅच केला, त्यामध्ये त्याची माहिती सगळी माहिती होणार आहे। आणि मला या उपक्रमासाठी निवडले, त्यामुळे मी सर्व टीमचे आभारी आहे। बोला। मेहना सैदला सैद सैद आहे, अग्न मंत्र प्रदर्शन औरंगाबाद पड़ रही थी। हम 19 तारीख को पुणे में गए थे और हम 1000 विद्यार्थी थे वहाँ पर, जिन्होंने 100 सेटेलाइट बनाए हैं, और हमारी स्कूल के 10 विद्यार्थी हैं जिन्होंने, हम सब ने मिलकर एक सेटेलाइट बनाया है। और मुझे बहुत ज़्यादा खुशी है कि मैं इसमें सहभाग लूँगी, और मन पर प्रियदर्शन स्कूल के हर सर मैडम की आभारी हूँ कि मुझे इसमें सहभाग मिला, और मैं उस काबिल बनी हूँ कि मैंने सेटेलाइट तैयार किया है खुद के हाथों से। और हम 7 फरवरी को जा रहे हैं रामेश्वरम में, हम वहाँ पर अंतरिक्ष में छोड़ेंगे, और मुझे बहुत बहुत ज़्यादा खुशी है कि मैं अपने भारत देश के लिए कुछ कर रही हूँ। बोला सर, काय सांगणार तुम्ही आता याबद्दल? नमस्कार, मी संजीव सोनार, सांस्कृतिक अधिकारी महानगरपालिका औरंगाबाद। भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशनद्वारा हे विद्यार्थ्यांसाठी सॅटेलाइट बनवायचा जो जागतिक उपक्रम होता, या उपक्रमाअंतर्गत संपूर्ण भारतभरामध्ये लिंक आली होती विद्यार्थ्यांसाठी, आणि आम्ही महानगरपालिकेच्या माननीय प्रशासक आस्तिककुमार पांडे साहेबांची विनंती करून त्यांच्या परवानगीने 10 विद्यार्थ्यांचा प्रवेश फॉर्म भरवला। मुलांनी परीक्षा दिली आणि त्यामध्ये ते सिलेक्ट झाले। या मुलांना 7 ते 8 दिवस ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात आले, आणि त्यानंतर 19 जानेवारी रोजी पुणे येथे प्रत्यक्ष सॅटेलाइट बनवण्याची कार्यशाळा झाली। त्यांच्या या ऑनलाईन प्रशिक्षणाद्वारे जे जे ते शिकले, त्या शिक्षणाच्या जोराच्या आधारावर त्यांनी तिथे एक सॅटेलाइट बनवला, आणि असे पुण्याच्या कार्यशाळेमध्ये 23 सॅटेलाइट बनलेत, नागपूरमध्ये 16 सॅटेलाइट बनलेत, अजून भारतभरामध्ये हे वेगवेगळ्या कार्यशाळा चालू आहेत, आणि ह्या संपूर्ण कार्यशाळेत बनणारे 100 सॅटेलाइट रामेश्वरम येथून दिनांक 7 फेब्रुवारी रोजी अवकाशामध्ये शास्त्रज्ञांच्या सहकार्याने सोडण्यात येणार आहे। तिथे विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारलेला आहे कोरोनामुळे स्थानिक प्रशासनाने, त्यामुळे तो एक थोडासा आमच्या आनंदावर विरजण पडले असो, पण या जागतिक विक्रमामध्ये माझ्या महानगरपालिकेचे 10 विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदवला जात आहे, त्यांचं नाव सुवर्ण अक्षरात नोंदलं जाणार आहे, आणि प्रत्येक विद्यार्थ्यांना
तीन विक्रमांचे वेगवेगळे प्रमाणपत्र मिळणार आहे. खूप आनंद होतो कारण मुलांना हे काहीतरी वेगळं शिकायला मिळालं, पुस्तकी ज्ञानापेक्षा, मैदानी ज्ञानापेक्षा. आणि मनपाच्या माझ्या गरीब विद्यार्थ्यांना, होतकरू विद्यार्थ्यांना हे ज्ञान मिळालेलं आहे. पैसे देऊन तर कोणी पण शिकेल, पण माझ्या मुलांना या संस्थेने मोफत प्रशिक्षण दिलेलं आहे. कुठलंही एक नाही पैसे आम्हाला फीस लावली नाही. यामध्ये विशेषतः मनीषा पाटील मॅडम आणि मिलिंद पाटील मॅडम यांचं आम्हाला खूप सहकार्य लाभलेलं आहे. आणि आमचे जे समूह समन्वयक होते, ज्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते, आमचे शशिकांत उबाळे सर यांनी मुलांना खूप तयार करून घेतलं आहे. आणि माझे संपूर्ण मुख्याध्यापक, शिक्षक या सर्वांना ही गौरवाची बाब आहे, शिक्षण विभागासाठी गौरवाची बाब आहे. धन्यवाद.